विधानसभा आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि धनंजय मुंडे यांनी कर्जत येथील तौसिफ शेख यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर कर्जत येथे जाऊन कुटुंबाची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. या संदर्भात कोणाचीही गय केली जाणार नाही. तसंच दोषींवर कारवाई करण्यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न करून तौसिफ शेख यांच्या कुटुंबास न्याय मिळवून दिला जाईल असं यावेळी त्यांनी सांगितलं. कर्जत येथील मुस्लिम ट्रस्ट पीर दावल मलिक देवस्थानच्या जमिनीवरील अतिक्रमणासंदर्भात केलेल्या आत्मदहनाच्या दुर्दैवी घटनेनंतर अनेक राजकीय, सामाजिक आणि इतर सर्व सामाजिक घटकातील व्यक्तींनी या गोष्टीचा तीव्र निषेध केला. या प्रकरणातील दोषी अधिकारी अथवा अतिक्रमणासंदर्भातील सर्व जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आंदोलनं करून सरकारला वेठीस धरलं गेलं. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करून दिलासा देण्यात येत असतानाच काल विधानसभा व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि धनंजय मुंडे यांनी कर्जत येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबामध्ये मोठी घटना घडली म्हणजे आमचे बंधू तोषी यांनी नगर येथे कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन केलं. ही फक्त घटना नसून आमच्या घरावर कोसळली एक मोठी कुऱ्हाड आहे. आज शासनाच्या हलगर्जीपणामुळे हे काय झालेलं आहे तर आमच्या कुटुंबियाच्या वतीनं फक्त एकच विनंती आहे की बाबा यात जे काही जिम्मेदार असतील किंवा जे काही गुन्हेगार असतील त्यांना योग्य ती शिक्षा मिळावी. आज आमच्या तोशीबाईची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे. आज त्यांना शासनाकडून 50 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी. त्यांची जी पत्नी आहे तिला शासकीय नोकरी मिळावी. त्यांच्या लहान 2 मुली आहेत, 1.5 वर्षांची आणि 1.5 वर्षांची एक मुलगी, 2 मुली आहेत. या मुलींना कुठेतरी शिक्षणासाठी निधी मिळावा आणि आमच्या घराचं पुनर्वसन व्हावं हीच सर्व कुटुंबियांच्या वतीनं एक मागणी आहे. आणि त्याचबरोबर जे काही तोशी बहिणी लढा सुरू केला आहे तो लढा थांबता कामा नये आणि तो लढा पुढं गेला पाहिजे ही तितकीच महत्त्वाची एक विनंती आहे. या प्रकरणातील सर्व सखोल चौकशी करून यातील दोषींवर कारवाई करण्याचं तसंच धमकी देणाऱ्या अधिकारी आणि समाजकंटकांवर गुन्हे दाखल करून न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडे आणि उपस्थितांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामॅन अशोक वीर, कर्जत.